कोरोना संदर्भात पत्रकारांशी अरेरावी करणाऱ्या निफाड तालुक्यातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या विरोधात निफाड तालुक्याच्या पत्रकारांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्याचे निवेदन दिले आहे. बुधवारी लासलगाव प्रेस क्लबचे सदस्य यांनी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात आढळल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दूरध्वनीवर संपर्क झाल्याने त्यांनी तेथील एका पत्रकाराशी अरेरावी भाषा करून उत्तर दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी गुरुवारी दुपारी राज्याचे अन्न नागरी व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लासलगाव शहराची पाहणी केली. त्यावेळी लासलगाव प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांनी छगन भुजबळ यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची कैफियत मांडली. कोरोना परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी आरोग्य अधिकारी खूप चांगलं काम करत आहे, मात्र निफाड तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारची वागणूक पत्रकारांना मिळत असेल तर सर्वसामान्य नागरिकांशी हे अधिकारी कशा प्रकारे वागत असतील हाच मोठा प्रश्न आहे. अशा या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई होणे सध्या तरी गरजेचे आहे. लासलगाव ग्रामपंचायतीच्या प्रांगणात उपसरपंच जयदत्त होळकर व विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालकमंत्री छगन भुजबळ यांना घटनेची माहिती देण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने अशा प्रकारे वागणूक देणे अत्यंत चुकीचे आहे. इतर सहकाऱ्यांकडून अनेक तक्रारी या डॉक्टरांबाबत आल्या असल्याने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे भुजबळ म्हणाले. आणि ते काय करायचं ते करायचं. नाईन न्यूज साठी प्रतिनिधी ब्रिजेश पारिक, लासलगाव.